वे कुणी शोधलं कुणी नाही, पहिल्यांदा कोण गेलं तिकडे? आम्हाला म्हणलं त्याला तुम्हाला 500 रुपये देतो, मला घालो ह्याला कोण दरी नाना खाली उतर उतर त्या दरी टोकापर्यंत नको नको आम्हाला. पण कशामुळे जळले? काही जण म्हणतात असेच ऑटोमॅटिक लागली का येणाऱ्या लोकांना, परंतु याच्या पुढे पाणी भेटणार नाही आहे ना बाबा. 50 रुपये. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी गुगल पे वगैरे चालत नाही आहे, तर सबस्क्राईब करा साहेब चॅनलला. आपल्याला इथपर्यंत पोहोचलं आहे कसं वाटतं? अवघड आहे. अवघड आहे. 300 मीटर अवघड. लोक सांगतात का? हे नाही सांगत. सांगितलं पाहिजे. जितकं व्हिडिओमध्ये दिसतं तसा हा ट्रेक नाही आहे, तर येताना थोडासा विचार करा. गणपती बाप्पा मोर्या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन दिवस आणि एक नवीन जागेवरती आज जाणार आहोत. ही जागा एकदम भन्नाट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या जागेने तहलका केलाय. लोकांनी खरं तर ह्या जागेवर इतके लोक जातात आहे की प्रमाणाच्या बाहेर. अवघ्या 2.5 महिन्यामध्ये या जागेवरती हजारो लोकांनी याला व्हिजिट दिलेली आहे. त्याच आपण एकोला व्हॅलीमध्ये आज चाललो आहोत. मित्रांनो, खूप दिवसापासून विचार चालला होता एकोला व्हॅलीला व्हिजिट द्यायची, तर आज तो फायनली दिवस आलेला आहे. आणि आम्ही आज सकाळचे वाजल्या 10:30 आणि आत्ता आम्ही निघालो आहे एकोला व्हॅलीला. म्हणजेच नैसर्गिक असलेलं हे कुंड पाहण्यासाठी आज आम्ही एकोला व्हॅलीला व्हिजिट द्यायला चाललो आहे. आणि आज मी तुम्हाला तिथले पूर्ण ॲडव्हेंचर दाखवणार आहे. आणि कशा पद्धतीने तिथं जाता येते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण की आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्यामुळे डायरेक्ट एकोला व्हॅलीचा तो कुंड दाखवला गेलेला आहे, परंतु त्या ठिकाणी जातपर्यंत जो थरार आहे तो अजून कुणीही दाखवला नाही, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ घालवायला नको, डायरेक्ट आपण जाऊया एकोला व्हॅलीला. तर मित्रांनो, एकोला व्हॅलीला जाण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जावे लागते ते लोणावळ्यावरनं, कारण की लोणावळ्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही रोड नाही. पुण्यावरून येत असेल तर पुण्यावरनं एकोला व्हॅलीपर्यंतचं तुमचं अंतर जे आहे ते 85 किलोमीटर तुम्हाला यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला लोणावळ्यावरनं वरसई टोल नाका इकडनं यावं लागतं. तर मुंबईवरनं तुम्ही जर येत असाल तर मुंबईवरनं तुम्हाला साधारण 118 किलोमीटरचा हा संपूर्ण रूट पडतो, जो की एकोला व्हॅलीच्या पार्किंगपर्यंतचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एकोला व्हॅलीला आपल्या स्वतःच्या वाहनाने येऊ शकता, कुठलंही वाहन असू दे, कारण की रोड खूप व्यवस्थित आहे तिथे जाण्यासाठी. त्यामुळे वाहन तुमचं 2-व्हीलर असू 3-व्हीलर का असाना, परंतु तिथे तिथपर्यंत पोचू शकतं, कारण की रोडला कुठं खड्डासुद्धा नाही आहे. तर इतका छान तुमचा तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. आणि आत्ता आपण जर पाहिलं तर आपण लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्टपासून आपण जाणार आहोत आईने शिवाजी लॉयन्स पॉईंट टायगर पॉईंट या मार्गे आपण जाणार होतो आंबी व्हॅलीला. आणि आंबी व्हॅलीच्या तिथूनच तुम्हाला 14 किलोमीटर जावं लागतं ते एकोला व्हॅलीला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता. तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्हाला स्वतःचंच वाहन लागतं, कारण की इकडे कुठल्याही प्रकारचे टॅक्सी सर्व्हिस किंवा असं काही अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या भरोश्यावरती येऊ नका की तुम्हाला लोणावळ्यामधनं तुम्हाला तिथं जाण्यासाठी काही टॅक्सी वगैरे काय मिळेल, तर असं काय तिकडे मिळणार नाही. आणि महत्त्वाचं, तिथे गेल्यानंतर कुठल्याही मोबाईलला रेंज नाही आहे. त्यामुळं रेंज मोबाईल हे सगळं आधीच सगळीकडे सांगून या घरी वगैरे की रेंज वगैरे नाही आहे, तर लोक मोकर काळजी करणार नाही आपली. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल भरपूर तर तुम्हाला जाता जाता या ठिकाणावरनं म्हणजे या ठिकाणी जाता जाता तुम्हाला भरपूर ठिकाणं पाहता येईल. त्याच्यामध्ये वैलवन डॅम, भुशी डॅम, टायगर पॉईंट, लॉयन्स पॉईंट, तसेच तुम्हाला जर तैलबैल किल्ला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला कोरीगडसुद्धा पाहता येईल. म्हणजे जाता जाता तुम्हाला भरपूर ठिकाणं कवर करता येईल आणि तुम्ही त्या ठिकाणांचा मस्तपैकी आनंद घेऊ शकता अशी ठिकाणंसुद्धा आहे. तर आपण आता चाललो आहे, तर आपण बघूया कशा पद्धतीने रस्ता आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहे अशा जागेवरती ज्या ठिकाणी आपल्याला 2 रोड पाहायला भेटतात. तुम्ही जर टायगर पॉईंट लॉईन पॉईंटच्या वरती आल्यानंतर
वरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हे एक चौक दिसन, ह्या चौकामध्ये तुम्हाला समोर जायचं आहे आंबे व्हॅलीच्या बाजूला, आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता जातो आपला तुंग किल्ला म्हणजे पवना डॅमला जातो, त्यामुळे तुम्हाला इकडं न जाता तुम्हाला सरळ जायचं आहे ह्या आंबे व्हॅलीच्या रोडनी. इथून तुम्हाला 19 किलोमीटर आपल्याला जी एकोला व्हॅली आहे ती 19 किलोमीटर इथून आहे आपल्याला. तर चला आता आपण निघूया याच रोडनी. मित्रांनो पुन्हा पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक चौक लागतो, ह्या चौकामध्ये तुम्ही बघू शकताय एक रोड जातो आपल्याला निवे भांबुर्डी तैलवेला, हा जो रस्ता आहे हा ह्या बाजूला, आणि दुसरा रोड जातो तो आपला आंबे व्हॅलीला म्हणजेच आंबवणे गावाला. तर आपल्या मित्रांनो या रोडवरती दिसणारा या रोडने न जाता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला, म्हणजे तुम्हाला येताना उजव्या बाजूला वळायचे ज्या साईडला भांबुली तैलवेला आणि निवेगाव ज्या बाजूला आहे त्या बाजूला जायचं आहे. तर आपण आता आपण या बाजूला जाणार आहे, चला. आता आपण आलो आहे माझगावमध्ये, म्हणजे माझगाव लागतं आपल्याला जाता जाता. थोडंसं मी हॉटेलमध्ये थांबलो आहे, इथनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पाणी प्यायला, पाणीच्या बाटल्या आणलेल्या नाही, आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा पाण्याच्या बाटल्या वगैरे नसून आणल्या तर इथनं पाणी घेऊन चला, कारण की पाण्याची खूप गरज पडणार आहे पुढे गेल्यानंतर. आपल्याला थोडंसं पाण्याच्या बाटल्या घेतो 2-3 आणि आपल्याला चालायला पुढं व्यवस्थित होईल. पाण्याची बॉटल द्या बरं, मोठेच द्या. 3 घ्यायचे का रे? 2 घ्यायचे. हा तो क्रॉस करायचा, हा डोंगर, हा तो क्रॉस करायचा, खाली गेले काही हनुमान मंदिर लागल, हनुमान मंदिर तिथे गाडी पार्क करा, राईट साईडला ते हॉटेल आहे, खाली जायचं. ओके, तर मित्रांनो आता आपण इथं पाणी घेण्यासाठी थांबलोय, आणि या गावाचं नाव तुम्ही म्हटलं माझगाव, आणि हे सांगतात इथले दादा की हे शेवटचं दुकान आहे, जर तुम्हाला पाणी वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही इथनं पाणी वगैरे घ्या, पाण्याची वगैरे काही सुविधा नाही. तर आपण सगळं घेतलेलं आहे, थोडंसं अमोलने आता चुरमुरे पण घेतले ते, आणि थोडंसं लस्सी घेतलेली आहे, असं सगळं आता घेतलेलं आहे आम्ही तरी, आणि आता चाललोय. तर मित्रांनो आपण त्या दुकानाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर, साधारण 2-3 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक दोन रोड दोन बाजूला जाताना दिसतात, त्यामुळे कसं कम्फ्युज होतं प्रत्येक वेळेस आपण कुठं पण गेलो, ज्यावेळेस आपल्याला दोन बाजूने जाताना दिसतात त्यावेळेस माणूस कम्फ्युज होतो. इथं पण तसंच झालं आहे, परंतु इथं तुम्हाला ह्या समोर एक माहिती फलक दिलेला आहे, या साईडला तुम्हाला जे तिसकरी जांभूळवाडी बर्फे गावठाण आणि या गावाला या रोडला तुम्हाला आडगाव बांबर्डे आणि तैलवेला आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे की आपल्याला तैलवेल्याला जायचं आहे म्हणजेच भांबर्डे गावाला जायचं आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं हा रोड उजव्या आताचा रोड सोडायचा नाही, सरळ आपण जायचं आहे ह्या हा जो डोंगर आहे ह्याच्या पलीकडंच, म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडंच आपल्याला खरं तर इकोला व्हॅली पाहायला मिळती किंवा इकोला व्हॅली तिथं आहे. चला आता आपण थोडंसं मी तुम्हाला सांगितलं, कारण की आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता की जायचं कुठं नक्की, म्हणून थोडंसं म्हणतो तुम्हाला पण सांगून ठेवा की आपल्याला जायचं आहे ते उजव्या साईडला, त्यामुळे उजव्या साईडला जायचं आहे. चला बघा. तर मित्रांनो आता आपण गाडी लावलेली आहे पार्किंगला, आणि तुम्ही बघू शकताय भरपूर लोक आलेले दिसते ते इथं, तर या ठिकाणी पार्किंगचे 50 रुपये घेतात हे, आता गाडी खाली जाऊन देत नाही असे ते बाबा म्हणतात, कारण की ते खाली मागं गाड्या जाळल्यात ना, जाळल्यामुळं फॉरेस्टवाल्यांनी बंद केले 50 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गुगल पे वगैरे चालत नाही आहे, तर तुम्ही थोडंसं येताना कॅश कॅरी करा, कारण की कॅश पैसे लागणार आहे. गुगल पे चालतच नाही का? नाही नाही चालत, गुगल पे चालत नाही, तर हे लक्षात ठेवा थोडंसं. हे बघा आपण या रस्त्याने वरती आलो, खालनं या रस्त्याने इकडनं आलो लोलांच्या बाजूने, तर आपल्याला इथंच ही पार्किंग पाहायला भेटते, आणि या पार्किंगच्या समोरनं हा जो रस्ता आहे हा सरळ आपल्याला खाली नेतो कुठं, हे मारुतीचं मंदिर आहे ना छोटं ना. तर मित्रांनो ही पार्किंग आहे, आणि त्या शेजारीचे छोटं मारुतीचं मंदिर आहे, आणि या मंदिराच्या समोरनं आपल्याला जायचं आहे खाली. तर हे बघू शकताय आता सगळीकडं छोटे मोठे असे माहितीसाठी बॅनर लावलेले पाहायला भेटतात आपल्याला,
इथं पण लावलेलं आहे दिवाकुंड त्याही लभ्याला. मग इको इकोला व्हॅलीच्या ऐवजी दिवाकुंड तुम्ही दोन्ही नावं इथं सांगू शकता. हे मंदिर, ही पार्किंग, दादा म्हणतात आपल्याला इथनं खाली जायचं आहे तर इथं खालून आता गाडी जाऊन देत नाही ना खाली. पहिल्या खाली जायच्या ना गाड्या, जळाल्यापासून खाली जाऊन देत नाही. आणि पुढं आहे तो तैलबाईला किल्ला. चला सर आता आपण चालू करूया आपल्या ह्या प्रवासाला, सुरुवात करूया. चला. आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं की तिथं नाही का दुकानामध्ये की पाणी मिळत नाही आहे, परंतु आता इथे पाण्याची सोयसुद्धा आहे. बाबांनी इथं पाणी विकायला ठेवलेलं आहे, त्यामुळे जरी तुम्हाला पाणी खाली नाही भेटलं तर तुम्ही इथं पाणी घेऊ शकता. परंतु याच्या पुढं पाणी भेटणार नाही, आहे ना बाबा, याच्या पुढं पाणी भेटणार नाही, त्यामुळे इथं पाणी तुम्हाला घ्यावंच लागेल जर तुम्ही नसन आणलं तर. तर हे बघू शकताय इथं थोडा पाण्याच्या बाटल्या आहे आणि हे बघा इथं तुम्ही पाणी इथनं, हां खायला पण भेटतं बाबा म्हणतात, खायला वगैरे सगळं भेटतं इथं तुम्हाला. आज ती माणसं नाही आहे इथं बनवणारी, शनिवार रविवार असेल तर नक्कीच लोक, शनिवार रविवार असेल तर नक्कीच इथं माणसं भरपूर असणार, त्याबद्दल वाद नाही. दादा कुठल्या गावामध्ये येत आहे बाबा? गाव गाव कुठले गावच आहे का तेलबेल? तेलबेल गाव आहे. तर आता आपल्याला ह्या रस्त्याने सरळ पुढं जायचं आहे. चलो बाबा आपल्याला थोडंसं पुढचा रोड दाखवण्यासाठी येतं ते. बाबा किती दिवसापासून लोकांना माहिती आलं हे खरं तर? दोन अडीच महिन्यात आता लोक भरपूर येतात ना? जळल्यापासून कमी झाले लोक. हा ते जळल्यापासून ना, पण कशामुळे जळले? काही जण म्हणतात असेच ऑटोमॅटिक लागली का येणारे लोक, नाही ना खालची लोक खाली गेली, लोकांची गाडी होती, कोण बिडी सिगरेट पेरत टाकली. आम्ही इथं उचलून आमच्या गावात लग्न होत त्या टायमाला. होय ना, कुणी शोधलं कोणी नाही? पहिल्यांदा कोण गेलं तिकडे? फिरणारे लोक त्यांनी वरून पाहिलं त्या वरच्या टोकावरून. होय. आणि आला कुठे गेलाय म्हटलं एकटं आम्हाला, म्हणलं त्याला तुम्हाला 500 रुपये देतो मन घालो. ह्याला कोण जरी जाणार खाली उचल उचल त्या जरी टोकापर्यंत नको नको आम्हाला. मग ते एकटाच गेला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजता आमच्या गावात आला. होय. मग त्यांनी फोटो व्हॉट्सअपला टाकला. एकटं मन सर एकटाच आला होता तो बघायला पहिल्यांदा. मित्रांनो सेफ जागी गाडी लावा. आता तर म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही, आता गवतच नाही आहे, परंतु सेफ गाडी, चार पैसे आपल्या गाववाल्यांना पण भेटू दे, काय प्रॉब्लेम नाही. कारण गावावर गाड्यावरती लक्ष, गाड्यांवरती लक्ष पण ठेवलं जातं, त्यामुळे थोडंसं पार्किंगला लावायचा प्रयत्न करा गाडी. आणि बघा तिथनं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक पडलेलं घर दिसतं आहे. आणि ह्या घरानंतर आपण येऊन पोचतो आहे ह्या जागेवरती, ज्या ठिकाणी ज्या गाड्या जळल्या होत्या त्या ठिकाणी. आता आपण आले लोणावळ्यापासून जवळ, एक एक पर्यटन स्थळ म्हणून करत आता या कुंडाचा उदय झालेला आहे आणि लोक आता या ठिकाणी येत राहणार. हे बघा गाडीची परिस्थिती बघा, काय परिस्थिती झाली, संपूर्ण गाडी जळालेली. आणि इकडे टू व्हीलर पण बघा, ह्या टू व्हीलर पण किती जळाल्यात, काहीच नाही राहिलं त्याला, म्हणजे त्याच्या नीट होण्याच्या पण ह्याच्या नाही राहिल्या, त्यामुळे घेऊन कोण जाणार ना. तर मित्रांनो फायनली आम्ही चालू केलं आहे ट्रेक खाली जाण्यासाठी. तुम्हाला खाली येतानाच बघा पहिल्यांदा अशा पद्धतीच्या पायऱ्या आहे, छोट्या पायऱ्या लागतात इथं. आता गवत कमी आहे त्यामुळं काही टेन्शन नाही चालायचं, पण जेव्हा गवत असतं तेव्हा रस्ता सापडायला जरा कठीण आहे. पण आता बघा लोकांची ये जा वाढल्यामुळं ह्या पायऱ्यांची परिस्थिती बघू शकताय, सगळ्या पायऱ्या आता ढासाळलेल्या आहे. कारण की खूप कमी दिवसात खरं तर व्हायरल झालेला हा निसर्गामधला हा स्विमिंग पूल पाहण्यासाठी खूप लोक या ठिकाणी येत असतात. आणि त्याचा परिणाम बघा, कारण की पहिले जे व्हिडिओ पाहसाल तुम्ही त्यामध्ये ह्या पायऱ्या जरा चांगल्या दिसत होत्या, परंतु आत्ता मात्र ह्या पायऱ्यांची परिस्थिती सगळी बिघडलेली दिसते. पर्यटक खरं तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात, पण येत असताना निसर्गामध्ये घाण पण करून जातात हे खरं आहे. कारण की ते बाबा आता सांगत होते की पहिलं जितका स्वच्छ होता त्याच्यापेक्षा आता इतका खराब झाला आहे. पाणी वगैरे तिथं त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या वगैरे टाकून दिलेल्या आहे भरपूर, त्यामुळे तो आता खराब झाला आहे. आता हे पुढची परिस्थिती बघा याची, या पायऱ्या आहे ना खालपर्यंत आहे बघा, पण त्या वरच्या पायऱ्या ज्या आहे ना ह्या पूर्ण ढासाळलेल्या आहे आता, तेव्हा आता इथून खाली जायला थोडं तिथे जायला लागेल. या साईडला रस्ता दिसतोय डाव्या साईडला, तर आपण इकडे जाऊ चला. असं हा रस्ता आहे इथनं जाण्यासाठी. मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या आहे ना ह्या कुठल्या दगडीवरती विश्वास ठेवा असं वाटतंय,
कारण की सगळ्या दगडी आहे ना हे बघा आता ढिसूळ झालेलं आहे, इथं पाय दिलं ना सगळ्या दगडी हलते ते, त्यामुळे येताना जरा व्यवस्थित, कारण ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना हे सगळे आता कंपोज झालेले आहे आणि आता येणारी लोकांची संख्या पाहून प्रत्येक दगड हा हल्ला गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून या। तर मित्रांनो इथपर्यंत ज्या पायऱ्या आहे ना हे इथं संपतात आणि आता खरं चालू होतो, या गळ्यामधनं जायचं आहे आपल्याला खालच्या बाजूला। तर तुम्ही ही साईडची गळे बघू शकता सर्वात सरळ खाली, आता आपल्याला इथनं थोडा आपलं खरं तर ॲडव्हेंचर चालू होणार आहे, कारण इथनं दगडीच दगडी आहे सगळ्या। इथं आता उतरायचं आपल्याला खाली सगळ्या बाजूने, त्यामुळे लक्ष असतो हा चालतानी व्यवस्थित या काही ना रस्ता सरळ आहे ना मजेत रस्ता एकदम कधी लवकर आले का तुम्ही थोडस ना। तर मित्रांनो आता आपण खाली जात असताना आपल्याच मावळातील काही ट्रेकर लोक भेटलेले तर ते आता खालनं जाऊन आल्यात, कसा काय खालचा अनुभव कसा काय म्हणजे आले आले पैसे वसूल होतात का? नक्की सर, कारण की खूप छान लोकेशन आहे, सगळ्यांनी पाहिलं आहे सगळ्यांना यूट्यूब वगैरे पाहून आले, परंतु हे लोकेशनला फिजिकली जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की हा जो अनुभव आहे तो व्हिडिओमधनं सांगता येणार नाही आहे, तर तो स्वतः तुम्हाला घ्यावा लागणार आहे चालून ट्रेक करून, बरोबर ना? तर जर तुम्हाला यायचं असेल तर बिंदास या पावसाळ्यामध्ये इकडे येऊ शकत नाही, कारण की हे जे पूर्ण असलेलं हा वगळ आहे हे पाण्याचं हे त्यावेळेस खूप भरून वाहतं। तर आता आपल्याला इथून खाली जायचं आहे आपल्याला असंच, आणि तो किती मिनटं लागणार? अर्धा तासामध्ये आपण खाली पोहोचतोय, आताशी आपली सुरुवात झालेली आहे, हे आता ट्रेक करून वरती आलेली आहे। चला तर येऊ का? तर सबस्क्राईब करा सर चॅनलला आपल्याला, ओके धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। फक्त युट्यूबर लोकांमुळे माहिती पडलाय सामान्य लोकांना, नाहीतर या स्पॉट मध्ये इथं कोणीही येऊ शकत नाही। बरोबर आहे, चला चला तर बाय। काय दमले का रे? नाही लय ना हळू 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 यायचं काय आपल्याला एवढं लवकर जायचं? चालत चालत राहायचं कुठे आहे काय आता आपल्याला माहिती नाही। तर मित्रांनो आता आम्ही दोघच आहे अख्ख्या वाटेवरती, खाली पण कोण नाही आहे, सगळेजण वरती गेलेत, त्यामुळे आम्ही शेवट असणार आहे तिथं जाणार आहे। पूर्ण घळे आहे बघा, लांबपासून इथपर्यंत तुम्ही वरनं सुरुवात केली ना हे हा रोड कुठं सोडायचा नाही, पूर्ण या घळ्यामध्ये चालत चालत तुम्हाला खाली यायचे। मित्रांनो हा जरा काय असायचं आहे थोडासा अवघड आहे, पाणी निष्ठ होते बघा कसं, आणि इथं बघा इथे एक कुंड आहे पाण्यातून थोडं थोडं चालू आहे, पाणी पिऊ पाणी पिऊ बस आहे बाबू मस्त वाटतं सावलीला। आणि गेल्या 2.5 महिन्यापासून लोक इकडं यायला लागली, तेव्हापासून खरं तर इकडं सगळी घाण व्हायला लागली असं म्हणलं चालेल, कारण की तू बघा इथं या पाण्यामध्ये बाटल्या वगैरे सगळ्या पाण्याच्या टाकल्यात, कचरा टाकला आहे, आधीमध्ये तुम्हाला भरपूर जागी चुली पेटवलेल्या दिसते ते। तर म्हणजे माणूस निसर्गाचा आनंद घ्यायला येतोय तर मग निसर्गाचाच आनंद घेतला पाहिजे, त्या निसर्गामध्ये घाण करून नाही जायला पाहिजे असं मला तरी वाटतं। त्यामुळे आपल्याजवळ आणलेल्या बाटल्या ह्या घेऊन जा संघ, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, आणायला भरलेली जमती मुकळी न्यायला काय जमत नाही लोकांना, इथं प्रत्येक वेळेस सांगून सांगून सगळ्यांना अक्षरशः कटाळा आला आहे, माणूस ऐकतात एका कानाने सोडून देतात एका कानाने असे लोक आहे। हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, बघा ह्या पाण्यामध्ये सगळ्या पाण्याच्या बाटल्या टाकल्यात, 1, 2, 3, 4, 5, 6 बघा फक्त 2.5 महिन्यामध्ये, तर बाकीचं काय होईल विचार करा। तर आपण आता मध्यभागी येऊन ठेपलेलो आहोत, म्हणजे वरून उतरता जो उतार आहे तो उतरून आता मध्यभागी आलो आहे आपण। तर इथून खरं तर मेन थ्रिलर चालू होणार आहे, जे की तुम्हाला कुठल्याही यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये किंवा यूट्यूबमध्ये कुठेही दाखवलेलं नाही आहे, कारण की आपण सगळे यूट्यूब बघूनच या ठिकाणी आलो आहे।
तुम्हाला मी एक सांगतो की या ठिकाणी येताना नक्कीच आपण प्री प्लॅनिंग करून यावं. म्हणजे काय करावं, तर आपल्याजवळ एक रस्सी पाहिजे ने, कारण रस्सीची इथं खूप गरज आहे. कारण इथं लावलेल्या ज्या रस्स्या आहे त्या खूप म्हणजे इतक्या छोट्या आहे की त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही जर बघताय ना खाली, तर खरंच एवढंच खाली त्याचं डीप आहे. कारण की तुमचा पाय जर सरकला तर तुम्ही डायरेक्ट खाली येऊ शकता. का? कारण की या ठिकाणी जे माती आहे, ही संपूर्ण माती ही उखडली गेलेली आहे, त्यामुळे ती मऊ माती झालेली आहे, आणि त्यामुळे ते पाय घसऱ्याचं प्रमाण तिथं जास्त आहे. त्यामुळे तो एक मोठा रिस्की फॅक्टर या ठिकाणी आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस इथनं जात होतो, मी 2-3 वेळा इथं खरंच सरकलो, आणि खरंच म्हणजे माझं भाग्य की मी तिथं वाचलो गेलो. तर हे बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने तुम्ही जर उतरले गेले तर तुमचा पायाला ब्रेक लागत नाही आणि तुम्ही सहज खाली पडू शकता. तर मित्रांनो, खरंच म्हणजे यूट्यूबला आजपर्यंत तुम्ही ज्या रील्स पाहिल्यात किंवा कशावरती इंस्टाग्रामवरती रील्स पाहिल्यात, त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतो आपण ते बघून येतो, आणि ते बघून आल्यानंतर इथं जी अडचण आहे महत्त्वाची, या ठिकाणी असलेला रिस्क फॅक्टर मात्र कुणीही सांगितलेला गेलेला नाही. तर माझं म्हणणं असं आहे की हा जो व्हिडिओ कोण पाहत असेल आणि त्यांना जर यायची इच्छा असेल, या ठिकाणी जर त्यांना यायचं असेल, तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ग्रुपने जर येत असाल आणि एवढा खर्च करून जर येत असाल, तर तुम्ही नक्कीच एक 200-300 रुपयाची रस्सी संघ घेऊन या. कारण की तुमचा रिस्क फॅक्टर हा झिरो होऊ शकतो एका रस्सेमुळं. कारण की या ठिकाणी कुठेही आपल्याला धरण्यासाठी, पिकअप घेण्यासाठी असं काहीच नाही आहे, आणि याच्यामुळं खरं तर आपण या ठिकाणी आपला हा ट्रेक फसू शकतो. कारण की आपण रिस्क घेऊन का जावं, जर आपण या ठिकाणी आलो आहे एकदम नॅचरल नेचर बघायला आलो, एक निसर्ग बघायला आलो, तर रिस्क घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे माझं एक जो कोण हा व्हिडिओ पाहत असेल त्याला सगळ्यांना माझं सांगणं आहे की पुन्हा एकदा येताना तुमच्या हातामध्ये रस्सी पाहिजे म्हणजे पाहिजे. हे खाली बघितलं ना तुम्ही, नक्कीच खूप रिस्की आहे. त्यामुळे प्लीज या पुढं इकडे येताना तुम्हाला रस्सी घेऊन या. तर मी तुम्हाला इथून पुढचा जो रोड आहे, इथून पुढचा जो रस्ता आहे, तो मी तुम्हाला थोडंसं फास्टमध्ये दाखवतो. कारण की व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झाला आहे, तर मी तुम्हाला इथून फास्ट दाखवतो. इथली रिस्क तुम्ही बघतं लक्षात घेऊन चला प्लीज. पर्यंत पोहोचलाय कसं वाटतं? अवघड आहे. अवघड आहे? एक 300 मीटर अवघड. लोक सांगतात का? नाही सांगत. सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. फायनली मित्रांनो, पोहोचलोय आपल्या ड्रीम जागेवरती. खूप दिवस झालं होतं यायचं यायचं, आणि आज तो दिवस उगवलाय, आणि आज मी इथं उगवलेलो आहे. पण एक सांगू का तुम्हाला, या ट्रेकचा एक अनुभव सांगतो मित्रांनो. जितकं व्हिडिओमध्ये दिसतं तसा हा ट्रेक नाही आहे. तर येताना थोडासा विचार करा, घसरगुंडी खूप आहे आणि रिस्की खूप आहे. खाली पाय घसरण्याची भीती सगळ्यात जास्त आहे. जाऊ दे, इथपर्यंत पोहोचलो आहे आपण, आणि मस्त आता एन्जॉय करू आपल्या ह्या नैसर्गिक स्विमिंग टँकचा. तोपही उंचावरती समोर आहे सह्याद्री आपल्या साक्षीला, आणि या सह्याद्रीच्या दरेखोऱ्यामध्ये असा प्रकारचा स्विमिंग टँक तुम्ही पाहिला आहे का? नाही ना? तर मित्रांनो, हाच येतो. चला मस्त एन्जॉय करू. Oh,
करायची. खूप दिवसापासून इच्छा होती इकोलो व्हॅलीला व्हिजिट करायची, ती आज पूर्ण झालेली आहे. आणि मस्तपैकी मनसोक्त असं एन्जॉय केला आहे, मस्तपैकी उड्या मारल्यात पाण्यामध्ये, मस्त पोहलो आहे आणि खरंच खूप मस्त वाटलं या नैसर्गिक अशा स्विमिंग टँकमध्ये, नॅचरल अशा पाण्यामध्ये, थंडगार पाण्यामध्ये. वरती उन्हाचा कडाका होता पण खाली एकदा पाण्यामध्ये उडी मारली आणि मस्त गारवा निर्माण झाला संपूर्ण शरीरामध्ये. मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा हा ट्रेक इथं आपला पूर्ण होतो आहे. आज आपण इथं व्हिजिट दिली, त्या व्हिजिटला खरं तर ही व्हिजिट देण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आणि आज ती आम्ही आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इकोला व्हॅलीला व्हिजिट देऊन आजचा हा दिवस मस्त एन्जॉय केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुमच्या ज्या पे अपेक्षा असेल किंवा जे तुम्हाला बोलायचं ते कमेंटमध्ये टाकून बोला. कारण की कमेंट आल्यानंतर खरं तर आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी राहिले किंवा काय काय अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे ते नक्की मला कळेल. तर अशा पद्धतीने, आणि हां, दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे की इकोला व्हॅलीला येत असताना तुमच्या दोरी असणं खूप गरजेचं आहे. आणि जसा व्हिडिओमध्ये जो दिसतो सोप्पा तसा तो सोप्पा नाही आहे, त्यामुळे येताना थोडासा रिस्की भाग भरपूर आहे. त्यामुळे तेवढा कवर करायचा असेल तर एक दोरी जवळ ठेवा. ग्रुपने येत असेल तर दोरी आणणं काही जड नाही आहे. तर एवढंच तुम्हाला माझं सजेशन होतं. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एका नवीन लोकेशनला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.